बिना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळांच्या नेतागणांसह सुमारे 50 जणांना ताब्यात घेतलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत दोन बेस आणि दोन टॉपला परवानगी मिळावी यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाने आंदोलन सुरू केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने फौजदार चावडी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सदस्य आनंद चंदनशिवे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रॉकी बंगाळे, महाराज चंदनशिवे यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी नेते मंडळीसह सुमारे 50 आंदोलकांना ताब्यात घेतले। आज अचानक रास्ता रोका करण्याचा उद्देश म्हणजे सोलापूर शहराच्या जे भीमसैनिकांच्या जे भावना आहेत त्या भावनेचा या ठिकाणी आदर करून कुठेतरी हा विषय लवकरात लवकर या ठिकाणी संपला पाहिजे। उद्या ज्याला बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल या ठिकाणी उद्यापासून सुरू होत आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही लगेच कार्यकर्त्याची जी मागणी होती त्या कार्यकर्त्याच्या मागणीनुसार हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे।